निर्मितीच्या वृत्तीचा आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा फिनटेक उत्सव असून जगाला सर्वोत्तम बनवण्यासाठी उपयुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन प्रादेशिक सर्वसमावेशक वित्तीय भागीदारीचा करार आधुनिक समतोल आणि सर्व सदस्य देशांच्या हिताचा असावा आरसीईपी परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिकांवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय ठेवला राखून इस्रोचा अत्याधुनिक दूरसंवाद उपग्रह जी सॅट एकोणतीसचं श्रीहरिकोटा इथल्या केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण अवघ्या सोळा मिनिटात भूस्थिर कक्षेत उपग्रह स्थिरावला संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या अकरा डिसेंबर ते आठ जानेवारी दरम्यान होणार मंत्रिमंडळ संसदीय व्यवहार विषयक समितीनं केली घोषणा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू के श्रीकांत आणि समीर वर्माची आगेकूच नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं भारतातल्या एकशे तीस कोटी देशवासियांसाठी आर्थिक समावेशकता ही संकल्पना आता वस्तुस्थिती बनली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या फिनटेक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते फिनटेक हा नवनिर्मितीच्या वृत्तीचा आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा उत्सव असून सर्वसामान्य लोकांसाठी जग अधिक चांगलं करण्यासाठी या फिनटेकचा उपयोग होऊ शकेल जगाला सर्वोत्तम स्थान बनवण्यासाठी फिनटेकचा उपयोग होऊ शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या अगणित संधी तंत्रज्ञानामुळे निर्माण होत आहेत असं म्हणाले गुंतवणुकीसाठी भारत सर्वोत्तम ठिकाण असल्याचं सांगून त्यांनी फिनटेक कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं फिनटेक महोत्सवात भाषण करणारे ते जगातले पहिले नेते ठरले आहेत वित्तीय समावेशनासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजना आणि निर्णयांची पंतप्रधानांनी माहिती दिली या उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान टी षण्मुगरत्नमी यांच्या हस्ते एपिक्स या एपचं उद्घाटन झालं एपिक्स म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एक्सचेंज हा जागतिक फिनटेकचा ऑनलाईन मंच आहे एपिक्समुळे भारतीय कंपन्यांना जागतिक वित्तीय संस्थांशी जोडणं शक्य होणार आहे सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली अमेरिकेनं भारतात संरक्षण उपकरणं बनवण्याचा उद्योग सुरू करण्याचं आमंत्रण पंतप्रधानांनी यावेळी दिलं लवकरच भारत आशिया खंडात संरक्षण आयुध निर्यात करणारा सर्वात मोठा देश होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी संरक्षण व्यापार आणि भारत प्रशांत महासागर भागात सहकार्य वाढवण्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी दिली जगभरात होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि हल्ले यांचा स्रोत एकच असल्याचं सांगत पंतप्रधानांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला तसंच सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लुंग यांची देखील पंतप्रधानांनी भेट घेतली आर्थिक तंत्रज्ञान आणि प्रादेशिक आर्थिक एकात्मता यांच्यासह विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली त्यानंतर पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली तसंच थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओ चा यांच्यासोबतही पंतप्रधानांची बैठक झाली असियान सदस्य देशांमध्ये आरसीईपी म्हणजेच प्रादेशिक सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली सिंगापूर इथं आज आरसीईपी ते बोलत होते असियान समूहातल्या सदस्य राष्ट्रांच्या दरम्यान व्यापारी भागीदारीसाठी होणारा हा करार आधुनिक सर्वसमावेशक समतोल आणि जनहिताचा असावा असं मोदी म्हणाले या सर्व सदस्य देशांमध्ये मालाच्या व्यापारात लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं हीच सुधारणा सेवा क्षेत्रातही व्हायला हवी कारण आरसीईपीच्या सर्व देशांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त सकल राष्ट्रीय उत्पादन सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे असं देशाच्या विकासाच्या गरजा आणि परिस्थिती वेगवेगळी आहे हे लक्षात घेऊन सर्व देशांमधल्या जनतेला लाभ मिळेल अशा तरतुदी करारात असाव्यात असं म्हणाले या परिषदेत सोळा देशांच्या प्रतिनिधींनी आरसीईपी पी कराराच्या प्रगतीचा आढावा घेतला दोन हजार बारापासून या कराराच्या वाटाघाटी सुरू आहेत राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या व्यवहारांची चौकशी व्हावी या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात पाच तास झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती एस के कौल आणि के एम जोसेफ यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली या प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडताना महाधिवक्ता केवेणुगोपाल यांनी राफेल खरेदी प्रकरणी बाळगण्यात आलेली गोपनीयता शस्त्रांविषयी आहे ही माहिती उघड झाल्यास त्याचा फायदा देशाच्या शत्रूंना होऊ शकतो असा युक्तिवाद केला मात्र ही सर्व माहिती सरकारनं बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली असल्याचंही त्यांनी सांगितलं राफेल व्यवहारांची माहिती संरक्षण खरेदी आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांशी संबंधित असल्यामुळे हा विषय न्यायालयीन कक्षेत येत नाही असंही महाधिवक्त्यांनी नमूद केलं राफेलची किंमत उघड करणं म्हणजे फ्रान्ससोबत आंतरसरकारी करारातल्या गोपनीयतेचा भंग होईल असंही एच म्हणाल एचएएलची ऑफसेट भागीदार म्हणून निवड न होण्यामागची कारणही महाधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितली दरम्यान न्यायालयात सादर झालेली कागदपत्रं उघड करण्याची अरुण शौरी यांची मागणी न्यायालयानं फेटाळली किमतीचा मुद्दा सार्वजनिक व्हावा अथवा नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईपर्यंत किमतीवर युक्तिवाद होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं राफेल गरजेविषयी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात माहिती द्यावी असं सांगत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल व्ही आर चौधरी आणि इतर दोन अधिकारी न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी राफेलच्या आवश्यकतेविषयी माहिती दिली सध्या हवाई दलाच्या ताफ्यात केवळ सुखोई तीस ही लढाऊ विमानं असून चौथ्या आणि पाचव्या पिढीची अत्याधुनिक विमानं हवाई दलासाठी आवश्यक आहेत एकोणीश पंच्याऐंशी नंतर हवाई दलात नवीन लढाऊ विमानं समाविष्ट करण्यात आलेली नाहीत असंही त्यांनी नमूद केलं या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला असून न्यायालयाच्या देखरेखीखाली या सर्व व्यवहाराची चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे सरकारनं या प्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून राफेल खरेदी व्यवहार नियमानुसारच पूर्ण झाल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे देशात डिजिटल क्रांतीच्या प्रसारातली असमानता दूर करण्याच्या दृष्टीनं इस्रो या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज संध्याकाळी ठीक पाच वाजून आठ मिनिटांनी जी एस एल व्ही मार्क थ्री या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे जी सॅट एकोणतीस या अत्याधुनिक दूरसंवाद उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालं प्रक्षेपणानंतर अवघ्या सोळा जी सॅट एकोणतीस भूस्थिर कक्षेत स्थिर झाला या उपग्रहाचं वजन तीन हजार चारशे तेवीस किलो असून जम्मू काश्मीर आणि प्रक्षेपणानंतर अवघ्या सोळा मिनिटांमध्ये जी सॅट एकोणतीस भूस्थिर कक्षेत स्थिर झाला या उपग्रहाचं वजन तीन हजार चारशे तेवीस किलो असून जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतातल्या दुर्गम भागात दूरसंचार सेवा पोहोचवण्यासाठी हा उपग्रह लाभदायी ठरणार आहे जी सॅट एकोणतीस हा भारताचा तेहतीसावा दळणवळण उपग्रह एल जीएसएलव्ही मार्क थ्री हे इस्रोचं सर्वात वजनदार रॉकेट असून त्याचं वजन सहाशे एक्केचाळीस टन आहे चार टन वजनाचा उपग्रह भूस्थिर कक्ष प्रस्थापित करण्याची क्षमता या प्रक्षेपकाकडे आहे जी सॅट एकोणतीसच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी इस्रोच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन अकरा डिसेंबर ते जानेवारी दरम्यान घेतलं जावं अशी शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार विषयक समितीनं आहे अधिकृत सूत्रांनी आज ही माहिती दिली समितीचे प्रमुख राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी काल रात्री झालेल्या बैठकीत या तारखा निश्चित करण्यात आल्या पाच राज्यांमध्ये असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन उशिराने होत आहे केरळमधल्या शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याची परवानगी देणाऱ्या आपल्या आदेशावर स्थगिती आणायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला सर्वोच्च न्यायालयानं अठ्ठावीस सप्टेंबरला दिलेल्या आदेशानुसार शबरीमाला मंदिरात महिलांना असलेली प्रवेशबंदी हटवली होती या आदेशावर पुनर्विचार करावा आशयाच्या याचिका न्यायालयात दाखल झाल्यानंतर 22 जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं घटनापीठ त्यावर सुनावणी करेल असं काल स्पष्ट केलं होतं या याचिकांवर न्यायालयात खुली चर्चा होईल मात्र आपल्या आदेशावर स्थगिती आणणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे दरम्यान शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या मुद्यावर सर्वंकष आणि सारासार विचार करून योग्य ती भूमिका घ्यायला हवी तसंच जनभावनाही लक्षात घेतल्या पाहिजेत असं मत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केलं आहे केंद्र सरकार योग्य वेळी यात हस्तक्षेप करेल असं ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच हा मुद्दा निकाली निघेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला राज्य मागासवर्ग आयो, आयोगाचा अहवाल लवकरच येणं अपेक्षित असून हा अहवाल सरकारला मिळाल्यानंतर त्यासंदर्भातली वैधानिक कार्यवाही पूर्ण केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अकोला इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते हा अहवाल सरकारला अद्याप मिळालेला नाही असं सांगत अहवाल मिळाल्यानंतर पंधरा दिवसात पुढची कार्यवाही पूर्ण करू असं म्हणाले या अहवालाविषयी येणाऱ्या बातम्या निराधार आहेत अहवालातली कुठलीही माहिती उघड झालेली नाही असं राज्य सांगितलं यापूर्वीच घोषणा केली आहे की आम्ही नोव्हेंबर संपेपर्यंत या संदर्भातले सगळे निर्णय करणार आहोत आणि आता आम्ही सांगितल्याप्रमाणेच तो पंधरा तारखेच्या आत अहवाल आपल्याकडे येतोय पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यातल्या सगळ्या वैधानिक कारवाई आम्ही पूर्ण करणार आहोत आणि हा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा माझं असं मत आहे की या महिन्याच्या शेवटी संपेल आणि त्या संदर्भातली सरकार निर्णय घे केंद्र आणि राज्य शासनाच्या अग्रक्रमाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राबवण्यात येत असल्यानं प्रशासनानं त्या मिशन मोडवर पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत अकोला जिल्ह्यातली पीक पाणी परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था तसंच योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित बैठकीत ते आज बोलत होते अकोला जिल्ह्यात यंदा ज्या पाच तालुक्यात कमी पाऊस झाला आहे तिथे दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत मात्र इथून पुढे पीक कापणीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आणीवारी असलेल्या भागातही या योजना लागू केल्या जातील असं ते म्हणाले जिल्ह्यात सहाशे चौतीस शेततळ्यांचं जिओ टॅगिंग झालं असून संबंधित शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात अनुदानाची रक्कम उपलब्ध करून द्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना इत्यादींचाही आढावा त्यांनी घेतला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी अयोध्या भेटीच्या निर्णयाचं भाजपा स्वागत करत आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी ठाणे कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघांचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला शिवसत्नी राम मंदिराचा मुद्दा उचलून भाजपावर कुरघोडी केल्याच्या वृत्ताला त्यांनी फेटाळ लावलं अशा प्रकारे कोणी एखादा मुद्दा हिसकावून घेऊ शकत नाही शिवसेना त्यांचं काम करत असून भाजपा आपलं काम करत आहे असं ते म्हणाले भाजपा अनिल गोटे यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाबद्दल दानवे यांनी सांगितलं की निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी होतच असतात त्याकडे विशेष गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही बाल असलेल्या बालकांवर होणारे अत्याचार थांबवून या गोष्टीला आळा घालण्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं दिशानिर्देश जारी केले आहेत बालसुधार गृहांमधल्या बालकांवरच्या अत्याचाराच्या अनेक घटना अलीकडेच अलिकडच आल्या असून संबंधीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं आज हे दिशानिर्देश जारी केले ज्या गृहांमध्ये असे प्रकार घडले असतील त्या भागातल्या जिल्हा दंडाधिकाऱ्याला त्या संस्थेचा त्वरित ताबा घेण्याचे अधिकार दिले जातील असं या दिशानिर्देशात म्हटलं आहे पीडित बालकांना चोवीस तासांच्या आत वैद्यकीय मदत त्याचप्रमाणे मानसिक आधार देणं आणि समुपदेशन करणं आवश्यक आहे अशा वेळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मानसोपचार तज्ञांची तरतूद करावी किंवा अशी सेवा पुरवणाऱ्या संस्थेची मदत घ्यावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत ज्या संस्थेत असे गैरप्रकार होतात त्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळ आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अधिकारही जिल्हा दंडाधिकाऱ्यांना असतील मात्र कोणत्याही परिस्थितीत अत्याचारग्रस्त बालकाची ओळख जाहीर होता कामा नये असंही या नियमावलीत म्हटलं स्वातंत्र्यसैनिक क्रांतीवीर लहूजी साळवे यांची दोनशे चोवीसावी जयंती आज नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली नाशिकच्या टिळक मार्गावर अण्णा अण्णाभाऊ साठे चौकात मुख्य कार्यक्रम झाला यावेळी आदिवासी नेते आमदार जीवा गावित कॉम्रेड अशोक ढवळे सुनील मालुसरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आज बालदिन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा होतो नेहरूंना लहान मुलं आवडत आणि लहान मुलांनाही नेहरू प्रिय होते त्यामुळेच पंडित नेहरू चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध होते म्हणूनच नेहरूंचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा होतो आजच्या दिवशी देशभरातल्या विविध शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून त्यांचं स्मरण केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्मरण करताना देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातल्या योगदानाचा उल्लेख केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंडित नेहरू यांना अभिवादन केलं बालदिनाचं औचित्य साधून मुंबईतल्या नेहरू सेंटर कला दालनात बालदिशा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातल्या विविध शाळांमधल्या पन्नास ते साठ दिव्यांग मुलांनी काढलेली चित्र या प्रदर्शनात आहेत या चित्रांमधून या मुलांनी आपल्या भावना व्यक्त केले असून हे प्रदर्शन एकोणीस नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील जागतिक मधुमेह दिनानिमित्त आज अमरावती इथं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं बदलणारी जीवनशैली आणि कामाचा वाढणारा ताण यामुळे देशातल्या नागरिकांमध्ये मधुमेहाच्या प्रमाणाबाबत जनजागृती करण्यासाठी अमरावती जिल्हा मधुमेह असोसिएशनच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत मधुमेही व्यक्ती डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध आरोग्य संघटना सरकारी तसंच खासगी डॉक्टर आणि स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी अमरावती मधुमेह असोसिएशन संचे अध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल कडू यांनी मधुमेह नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केलं आणि आता क्रीडा वृत्त कोवलून इथं सुरु असलेल्या हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत आज पी व्ही सिंधूनं थायलंडच्या निचॉन जिंदापोलचा एकवीस पंधरा तेरा एकवीस आणि एकवीस सतरा असा चुरशीच्या लढतीत पराभव केला पुरुष एकेरीत समीर वर्मानं थायलंडच्या खेळाडूचा पराभव केला तर किदांबी श्रीकांतनं हाँगकाँगच्या व्हिंग की वॉंग याला अकरा एकवीस पंधरा एकवीस असं सरळ गेममध्ये हरवलं एकेरीच्या सामन्यात पी कश्यपचा मात्र पराभव झाला इंडोनेशियाच्या अँथोनी सिनी सुकानं कश्यपला एकवीस सोळा एकवीस तेरा असं पराभूत केलं एच एस प्रणय आणि साई प्रणीतला मात्र या स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला क्रीडा वृत्तानंतर एक नजर हवामानावर बंगालच्या खाडीत निर्माण झालेलं गाझा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्याच्या दिशेनं पुढे सरकत असून त्यामुळे तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यासह पुद्दुचेरी आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आज संध्याकाळपासूनच पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे उद्या हे वादळ समुद्र किनाऱ्याला आदळल्यानंतर अनेक भागात मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे सध्या या चक्रीवादळाचं केंद्र चेन्नईपासून पाचशे ऐंशी किलोमीटर नागपट्टणीपासून सहाशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे दरम्यान महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान वीस नागपूर चौतीस आणि बारा पुणे तेहतीस चौदा औरंगाबाद तेहतीस तेरा नाशिक कमाल तेहतीस किमान बारा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी तेहतीस एकोणीस सोलापूर चौतीस चौदा आणि अमरावती कमाल चौतीस किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी ठळक नवनिर्मितीच्या वृत्तीचा आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा फिंटेक उत्सव असून जगाला सर्वोत्तम बनवण्यासाठी उपयुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन प्रादेशिक सर्वसमावेशक वित्तीय भागीदारीचा करार आधुनिक समतोल आणि सर्व सदस्य देशांच्या हिताचा असावा आरसीईपी परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिकांवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय ठेवला राखून इस्रोचा अत्याधुनिक दूरसंवाद उपग्रह जी सॅट एकोणतीसचं श्रीहरिकोटा इथल्या केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण अवघ्या सोळा मिनिटात भूस्थिर कक्षेत उपग्रह स्थिरावला संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या अकरा डिसेंबर ते आठ जानेवारी दरम्यान होणार मंत्रिमंडळ संसदीय व्यवहार विषयक समितीनं केली घोषणा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू के श्रीकांत आणि समीर वर्माची आगेकूच याबरोबरच बालदिन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिन देशात बालदिन म्हणून साजरा होतो बालकांच्या अंगभूत गुणांना वाव देणं त्यांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा आजचा दिवस वयाच्या सातव्या वर्षापासून लॉन टेनिस क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारी हर्षाली मांडवकर हिला बालदिनाच्या निमित्तानं तिच्या यशस्वी कामगिरीची माहिती जाणून घेण्यासाठी साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केला तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात